शाही सफर मध्यम आज वेंगुर्ला जी प्रेक्षणीय स्थल है जी परिपूर्ण आम महती मिला कई ठिकाण वेंगुर्ला स्थायी असू नहीं कई ठिकाण पाले नौती परंतु आज अपना हा मध्यम विविध प्रकार की अपने निसर्गरम्य सौंदर्य मिला है मानसेश्वर अल आमच समुद्र किनारे अल कि वेंगुर्ला मार्केट अल विविध प्रकार की जी विकास काम हाँ मध्यम है ये निश्चित हा मध्यम चांगली मिला निश्चित तुम्हारा शुभेच्छा है तुम्हें। नमस्कार, मी विनय सामंत। शाही सफर हा हि जी आता क्लिप दाखवली फार छान म्हणजे आम्हाला इथे बसून पण काही गोष्टी कळल्या आणि जे कोण पर्यटक आहेत त्या पर्यटकांना पण याचा नक्कीच फायदा होईल अशी मी तुम्हाला आशा ग्वाही देतो 100%। नमस्कार, मी नगरसेविका श्रेया शैलेश मयकर, वेंगुर्ला नगर परिषद। आता आम्ही कोकणशाहीने दाखवलेला वेंगुर्ला शाही सफर हा एपिसोड बघितला, अगदी सुंदर आणि छान आपण तो एपिसोड सादरीकरण केलेले आहे। वेंगुर्ल्याच्या सौंदर्यात भर घालणारी अशी जी स्थळे आहेत ती आपण अगदी उत्तमरित्या दाखवलेली आहेत। अगदी समुद्र हा जो महत्त्वाचा जो स्थळ आहे ते तुम्ही अगदी सुंदरपणे दाखवलेले आहेत आणि त्यामुळे पर्यटकांनाही आपल्या वेंगुर्ल्यात काय 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 सौंदर्य आहे तेही तुम्ही आपण उत्तमरित्या दाखवलेले आहेत, त्याबद्दल मी कोकणशाहीचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, मी सौ साक्षी प्रशांत पेंडणेकर, नगरसेविका वेंगुर्ला नगर परिषद। आत्ता आमच्या कलादालनाचे ओपनिंग झालं, त्याच्यात आम्हाला हे कोकणशाही यांनी एक वेंगुर्ल्याची पूर्ण क्लिप, वेंगुर्ल्याचं जे सौंदर्य आहे त्याची पूर्ण क्लिप आम्हाला दाखवली। त्याच्यात आमच्या वेंगुर्ल्याची जी महत्त्वाची जी पर्यटन स्थळं आहेत त्याच्यात त्यांनी अत्यंत छान असं त्यांनी टिपून घेतलं आहे दृश्य। हे बघूनच असं लोकांना वाटलं पाहिजे की त्यांनी ह्या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यावी, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। कोकणशाही न्यूज चॅनल याने बनवलेला शाही सफर हे जो हा जो एपिसोड आहे तो एकदम उत्कृष्टरित्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातनं एक चांगलं पाऊल टाकलेलं आहे आणि त्यांचे जे अँकर आहेत दिगंबर नाईक हे कोकणचे सुपुत्र असल्यामुळे त्यांना आणि एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे आणि ह्या चॅनलने जो आपलं कोकणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यटनाच्या वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून जो पहिलं पाऊल उचललेलं आहे ते अगदी अप्रतिम उचललेलं आहे आणि त्याला माझ्या शुभेच्छा आहेत। नमस्कार, मी अमित कुमार सोंडगे, मुख्याधिकारी नगर परिषद वेंगुर्ला। कोकणशाही या यूट्यूब चॅनलबद्दल बोलावं तितकं कमीच आहे। कोकणातल्या विविध कोकणातली संस्कृती त्याचं धार्मिक सामाजिक क्रीडाचं अधिष्ठान असलेलं त्यांचं कव्हरेज हे अत्युत्तम आणि अत्युच्च प्रकाराचं असतं। पर्यटक नेहमी कोकणातल्या माहितीसाठी या यूट्यूब चॅनलचं सहारा घेत असतात। त्यांनी आज ज्या वेंगुर्ला शहराचं तसेच आसपासच्या परिसराचं जे वार्तांकन छायाचित्रण केलेलं आहे ते उत्कृष्ट प्रकारचं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी नगरपालिकेने विविध क्षेत्रात केलेली कामे हे पर्यटकांना दाखवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। तसेच पर्यटकांनी जास्तीत जास्त सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असला तरी वेंगुर्ला ही त्याची राजधानी आहे अशा प्रकारचं मला वाटतं, त्यामुळं पर्यटकांनी जास्तीत जास्त येऊन निसर्गाचा आनंद लुटावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद, थँक्यू। मला आता वय वर्ष माझं 56 झालेलं आहे। मी रमेश तुकाराम धुमक, माझं मूळ घर हाकेरी। मला इथे 50 वर्ष आलेले, मी पाटकर हायस्कूलमधले शिपाई, परंतु एवढं थिएटर मी पहिलं वेंगुर्ल्यात हे राजनजी गिरप नगराध्यक्ष ह्यांनी पहिलंच असं केलेलं आहे माझ्या बघण्यात। बाकी थिएटर होती पण ती लहान होती छोटी, पण हा आनंद सर्वांनी घेतलेला आहे आणि मस्तपैकी कार्यक्रम केलेला आहे। कोकणशाहीचे शाही सफर हा एपिसोड आम्ही असा पाहिला, खरंच खूप वेंगुर्ल्याचं कलात्मक जी आपल्या जी वेंगुर्ल्यामध्ये आहे त्याचे सगळं चित्रीकरण त्यामध्ये केलेलं आहे। खाद्यपदार्थ दाखवलेले आहेत, त्यामुळे टुरिस्ट इकडे जास्तीत जास्त येतील अशी नक्कीच मला अपेक्षा आहे। त्यानंतर दिगंबर नायकांनी जे
लोकांच्यापर्यंत जे विषय पोचवलेले आहेत म्हणजे आरामात ते विषय लोकांच्यापर्यंत पोचणार आहेत अशा साध्या आणि सोप्या भाषेत आपल्या मालवणी भाषेमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे खरंच वाकडण्याजोगी आहे आणि त्यामुळे पर्यटनामध्ये नक्कीच वाढ होईल आणि सिंधुदुर्गचं नाव अगदी कानाकोपऱ्यात पोचेल अशी मी अपेक्षा करते. नमस्कार, मी स्नेल गुंडू कोबरेकर, वेंगुर्ला नगरसेविका. आज आम्ही कोकण शाही सफरच्या शाही चॅनलच्या शाही सफरचा एपिसोड आज बघितला. बघून खूप आनंद झाला. आपल्या कोकणातल्या ज्या काही म्हणजे पर्यटन स्थळ वगैरे आहेत, आपली संस्कृती आहे, त्याचं ह्यांनी जे मार्गदर्शन केलं, दाखवलं लोकांना, त्यामुळे अवश्य आपल्या कोकणाला पर्यटकांची भेट ही होईलच आणि आपल्या पर्यटन व्यवसायाला पण सुद्धा चांगली गती मिळेल. त्यामुळे हे जे शाही कोकण शाही चॅनल जो काही जो शाही सफर हा कार्यक्रम करतो आहे तो खरेच चांगला आहे. लोकांना त्याने चांगला प्रोत्साहन त्यांना आम्हाला अभिमान आहे की ते असा काहीतरी करून आपल्या कोकणाचा विकास करण्यासाठी थोडा हातभार करायला होत आहेत. हा तुम्ही जो आजचा शाही सफर कार्यक्रम दाखवलात त्याच्यामध्ये बरेच वेंगुर्ल्यातील लोकांना बरंच काही माहीत नव्हतं की थिएटर कुठे आहे, मानसीस्वर काय आहे, त्यानंतर वेंगुर्ल्यात काय सुधारणा झाली ह्याचं काही माहीत नव्हतं. तर ह्याच्या हे जे तुम्ही दाखवलं कारण त्याच्यामध्ये मंदिरं म्हणा किंवा मोठमोठे ही मैदानं हे लोकांना बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, ह्याच्यामुळे बरेच हे सगळे कार्यक्रम लोकांना समजले. त्याच्यानंतर काय त्याच्यामध्ये ह्या अशा कार्यक्रमामध्ये आपली पारंपरिक दशावतार लोककलाही दशावतार हा पण तुम्ही दाखवला. कलाकार दशावतार कलाकारांचा मान वाढवलात ह्याच्यामध्ये पण खूप आनंद आहे कारण ही पारंपरिक दशावतार कला आहे. हे अशी मोठ्या हॉलमध्ये आहे ना, वेंगुर्ल्यासारखं एकदम मोठ्या हॉलमध्ये अशी कुठे होत नाहीत आणि हे झालेलं आहे ना हे दशावतार. त्याच्यामुळे आपल्या मालवणी माणसांना खूप अभिमान वाटतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या कोकणी माणसांचे हे तुम्ही शाहीर सफरमध्ये दाखवता ह्याच्यात खूप बरं वाटतं आणि असं त्यांनी दाखवत राहायचं अशी आमची मालवणी लोकांची खूप इच्छा असते. शाहीर सफरचं हे नाव ऐकल्यावर मला लय आनंद वाटला आणि हे हॉल बघून मी मुंबईवरनं ऐकून मी त्याच्या ह्याच्यासाठी ते काल ते उद्घाटन होतं तुमचं साहित्य ह्या हॉलचं काल मला यायला भेटलं जर मी बाहेर लग्नाला गेलो होतो तरी पण हे ऐकल्यावर मी आत्ता पण इथे आलो आहे आणि शाहीर सफरसारखा असा प्रोग्राम एवढा सुंदर झाला आता दाखवला तिथे मी निसर्गाचा वेंगुर्ल्याच्या आपल्या म्हणजे बाहेर गावीसुद्धा जाऊ शकते आता म्हणजे एवढं नाही आपल्या वेंगुर्ल्याचं नाव होणारच आहे नक्की. दुसरी गोष्ट आणि कोकणातले आपलेच लोक दशावतार म्हणा काय म्हणा आणि हे जे हॉल जो बांधलं आहे ना मी आता मुंबईत राहतो मुंबईमध्ये म्हणजे माझा जन्म इथेच झाला इथे झाल्यावर जन्म जर इथे झाला पण ऐकून मला एवढा आनंद झाला ना हे आमच्या मुंबईत पण असा हॉल नाही बांधला आहे मुंबई साईज एवढा हॉल सुंदर बांधला आहे आणि मी हॉल फिरलो मुंबईत पण फिरलो पण असा हॉल नाही बाबा एवढा चांगला हॉल बांधला आहे त्याच्याबद्दल आणि असंच काहीतरी करून अजून एक मस्तपैकी वेंगुर्ल्यात हॉस्पिटल बांधायची सोय करा असंच हॉलचे बद्दल धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.